देश की राजधानी दिल्ली में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, मंत्री नितिन राउत, मंत्री सुनील केदार को बुलाया गया था। इस दौरान पार्टी हाईकमान ने विधान परिषद चुनाव में कांग्रेस पार्टी की हुई किरकिरी पर नेताओं की क्लास लेने की खबर सामने आ रही थी। इस पूरी खबर पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने पूर्ण विराम लगाते हुए खबर को बेबुनियादी बताया। नाना पटोले ने कहा कि शीत सत्र के दौरान राज्य में स्पीकर को चुना जाए, इस विषय पर पार्टी हाईकमान ने विचार रखे, जिसके लिए सभी दिल्ली आए हुए थे। नागपूर विधान परिषदेच्या कुठलीही चर्चा या ठिकाणी झाली। ऑलरेडी राज्यातल्या संघटनात्मक आणि होणाऱ्या आता जे नागपूरचं आपलं अधिवेशन आहे, आता हिवाळी अधिवेशन जे मुंबईला होऊ घातलेलं आहे, त्या अधिवेशनामध्ये स्पीकरची निवड झाली पाहिजे आणि काँग्रेस ज्या पद्धतीनं आग्रही आहे त्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न सुरू झालेला आहे। जवळपास 28 हे अधिवेशन आहे, 26-27 या सगळी प्रक्रिया व्हावी ही त्याच्यातली आमची भूमिका आहे आणि म्हणून आज हायकमांडशी चर्चा करताना या सगळ्या गोष्टीचा खुलासावर चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं की या अधिवेशनामध्ये विधानसभेच्या अध्यक्षाची निवड होईल। हे बघा, हायकमांडचा डिसिजन असतो, त्यांना कोणाला अध्यक्ष करायचं आहे, कोणाला मंत्री करायचं आहे, हे हायकमांडचे डिसिजन असतात। अजून कुठल्याही याबद्दलचं ज्या दिवशी नोटिफिकेशन याचं निघेल विधानसभा अध्यक्षपदाचं, त्या दिवशीच खऱ्या अर्थानं उमेदवाराची घोषणा हायकमांड करेल।